नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंडे यांची एंट्रीस मोठी धडाकेबाज होती. पहिल्याच बैठकीत मुंडेंनी शिस्तीचा बडगा काय असतो ते दाखवून दिलं. दहाचा ठोका वाजला आणि तुकाराम मुंडे आपल्या तडफदार शैलीत महापालिकेत आले. आल्यावर लगेच पाण्याचं लिकेज, पायदानावरची धूळ दाखवत विभाग प्रमुखांच्या बैठकीला सुरुवात केली. बैठकीला सुरुवात करतानाच अग्निशमन सुरक्षा विभागाचे प्रमुख अनिल महाजन यांना खांद्यावरचे बिल्ले नसल्यानं त्यांनी परत पाठवलं. गणवेशात या असं बजावत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर बांधकाम विभागाला फैलावर घेतलं, शिस्त पाळण्याबाबत बजावलं, वेळ पाळण्याचा सल्ला दिला, फायलींच्या प्रवासात कोणीही आडवं येणार नाही असा इशाराही दिला. लंच कुणाचं काम असेल त्यांनी फाईल ट्रॅक करता कामा नाही. फाईल ट्रॅक ही प्रशासनाने केली पाहिजे, अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि आपल्या नियमानुसार ती वेळेत डिस्पोज अप केली पाहिजे अशा सूचना मी दिलेल्या आहेत. आणि असं जर आढळून आलं की कोणता एका डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये कोणतरी फाईल ट्रॅक करत आहे अधिकारी सोडून, कर्मचारी सोडून, तर त्या विभागाला आणि विभाग प्रमुखाला त्याच्यावरती जबाबदार धरलं जाईल. रस्त्यावरील पार्किंगसाठी 5 पट शुल्क आकारणार असल्याचं सांगत प्लास्टिक बंदी काटेकोरपणे राबवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कचरा विलगीकरण घरातच लोकांनी करावं असं आवाहन त्यांनी केलं. मी सेग्रिगेशन ऍट सोर्स म्हणजे जिथं कचरा निर्माण होतो तिथंच तो विलगीकरण झाला पाहिजे आणि तो विलगीकरण जो कचरा निर्माण करतो त्यांनी केलं पाहिजे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्हे किंवा महापालिकेने नव्हे, म्हणजे तुम्ही तुमच्या घरात कचरा होतोय पण माझ्या घरात होतोय तर मी ते 3 वेगवेगळ्या गोष्टीमध्ये केलं पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा आणि इलेक्ट्रॉनिक प्लास्टिक या दृष्टीनं मी इन्स्ट्रक्शन दिल्या, त्या इम्प्लिमेंट केल्या जातील जेणेकरून कचरा कमी होतो आणि प्रोसेसिंग करणं सोपं जातं. नाशिकमध्ये भाजप सत्तेत आहे, त्यातच आता तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाल्यानं विरोधकांचा स्वर धारधार झालाय. या लोक प्रतिनिधींच्या दबावातून मुंडे साहेबांना काम करायला लागणार आहे आणि खऱ्या अर्थाने नाशिककरांना न्याय मिळेल असं मी समजतो आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. कुठंतरी भारतीय जनता पार्टीच्या या अनागुंदी कारभाराला लगाम बसेल आणि शिवसेना ही ह्या अशा पद्धतीच्या कारभाराला विरोध करते. मला वाटतं की माननीय मुंडे साहेबांचा मागचा इतिहास जर बघितला तर त्यांनी असा अनागुंदी कारभार हा कुठे चालून दिला नाही. मला निश्चितपणे खात्री आहे की आता कुठेतरी ह्या महापालिकेत कुठंतरी ज्याला आपण म्हणतो की लाईन दोरीत काम चालेल. मुख्यमंत्र्यांनी एक शिस्तप्रिय माणूस नाशिकला पाठवला, आता पाहूया मुंडे साहेबांचा आजपर्यंत ते रेकॉर्ड त्यांनी चांगलं काम केलं असं आहे. नाशिक महापालिकेला जर चांगलं काम केलं तर त्यांचं स्वागत, मनपूर्वक स्वागत आहे. आणि असा जर आर्थिक शिस्तीला शिस्त लावणारा आणि कर्तव्य कठोर माणूस असेल तर त्याचं शहरवासियांच्या वतीनं आम्ही निश्चित स्वागत करू. तर सत्ताधारी भाजपनं तुकाराम मुंडे यांचं स्वागत केलंय. निश्चितपणे त्या आपल्या बरोबर आहेत आणि त्यांना सांगितलं सगळे काही जे प्रश्न प्रलंबित आहेत सिटी बसचा माननीय मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची, त्यांनी जे आमची मीटिंग घेतलेली होती त्यावेळेचा तो विषय मार्गी लावण्यासाठी ते म्हणे मी तो त्यांनी म्हणजे पुण्यात पण मुंबईतील तिथला अनुभव घेऊन निश्चितपणे इथे चांगलं करण्याचा ते प्रयत्न करणार. मंदिरांच्या नगरीत आता मुंडे यांच्या कारकिर्दीत रामराज्य येणार की राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडणार याची उत्सुकता आहेच. मात्र पहिल्याच दिवशी प्रशासनाला शिस्तीचा दणका काय असतो याची चुणूक अनुभवायला मिळाली. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.